केंद्र सरकार उर्वरित 5.5 लाख मेट्रिक टन सोयाबीन आयात करण्याचा विचार करत आहे. हा निर्णय सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवणार आहे. त्यामुळे आपल्या माध्यमातून माझी मंत्रालयाला विनंती आहे की या निर्णयाचा फेरविचार व्हावा. सरकारला एकच प्रश्न आहे की सरकारला माणसं जगवायची आहेत का कोंबड्या जगवायची आहेत हे एकदा ठरवावं. पोल्ट्री खाद्य महाग होतं म्हणून सोयाबीनची पेंड आयात करायची हा कुठला न्याय. 12 लाख मेट्रिक टन GM सोयाबीन आयात करण्याचा निर्णय केंद्र सरकारने ऑगस्ट 2021 घेतला होता. पण मग आत्ता डिसेंबर महिन्यामध्ये सोयाबीन आयातीचा मुद्दा दिल्लीपासनं महाराष्ट्रातल्या गल्लीपर्यंत चर्चेत का आहे? या आयातीचा काय परिणाम होणार आहे आणि यावरचे नेमके आक्षेप काय आहेत? समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये. सोयाबीनच्या पिकाचा प्रामुख्याने 3 प्रकारांनी वापर केला जातो. सोया सीड म्हणजे धान्य, या बियांपासून साधारण 20% तेल निघतं आणि तेल काढून उरलेला 80% चोथा म्हणजेच पेंड किंवा ढेप, या सोयापेंडीला डी ऑइल के किंवा DOC असंही म्हटलं जातं. यामध्ये पोषण मूल्य, प्रथिनं असतात आणि म्हणूनच या पेंडीचा वापर कुक्कुटपालन, दुभती जनावरं यांच्या खाद्यामध्ये केला जातो आणि आज DOC वरनं प्रामुख्याने सोयाबीनची किंमत ठरत असते. सध्याच्या घडीला भारतातल्या DOC ची किंमत आहे साधारण 60,000 रुपये प्रतिटन, तर परदेशातनं आयात केलेल्या DOC ची किंमत आहे साधारण 45,000 रुपये प्रतिटन. म्हणजेच भारतातली सोयापेंड आंतरराष्ट्रीय भावांच्या तुलनेमध्ये महाग आहे. मग प्रश्न उभा राहतो तो सरकारने आत्ताच पेंड आयात का केली? हा, भारतामध्ये खरीपाच्या हंगामात सोयाबीनची लागवड होते आणि वर्षभर शेतकरी टप्प्याटप्प्याने याची विक्री करतो. जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये भारतीय बाजारपेठेत या सोयापेंडीचा तुटवडा होता. देशातलं सोयाबीन अजून शेतात होतं, आधीच्या वर्षीचा पुरवठा कमी होता आणि परिणामी पोल्ट्री फीड तयार करणाऱ्यांना कच्चा माल उपलब्ध नव्हता. म्हणून मग त्यांनी आयात करण्याची मागणी केली आणि सरकारने 12 लाख मेट्रिक टन जनुकीय बदल म्हणजे GM सोयापेंड आयात करण्याचं जाहीर केलं. हा माल 2 टप्प्यांमध्ये येणार होता. ऑगस्टमध्ये जाहीर केलेल्या आयातीचा हा पहिला टप्पा भारतात आला ऑक्टोबरमध्ये. त्याचवेळी जेव्हा देशातल्या खरीपाच्या हंगामातलं सोयाबीन कापणी होऊन बाजारामध्ये दाखल होतं, आयात केलेली ही सोयापेंडही बाजारात असल्याने देशात तयार झालेल्या सोयाबीनचे दर पडले असं शेतकऱ्यांचं म्हणणं होतं. यानंतर मग आता उरलेली सोयापेंड आयात करू नका असं शेतकरी नेते आणि शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. सुरुवातीला पावसाने दिलेली ओढ आणि त्यानंतर झालेली अतिवृष्टी, अवकाळी पाऊस या सगळ्याचा फटका शेतकऱ्याला बसला. परिणामी देशातल्या सोयाबीनच्या उत्पादनामध्ये तुलनेने घट झाली असल्याचं शेतमाल बाजारभावाचे अभ्यासक दीपक चव्हाण म्हणतात. BBC मराठीशी बोलताना दीपक चव्हाण म्हणाले, सोयाबीन पिकवणारा शेतकरी एकदा हार्वेस्ट करतो आणि मग 8-10 टप्प्यांमध्ये या मालाची विक्री करतो. यंदा तुलनेने पीक कमी असलं तरी आपली सगळी गरज यातून भागून अगदी वर 10% निर्यातही केली जाऊ शकेल इतकं उत्पादन आहे. शेतकरी सध्या बाजारात गरज असेल तितकाच माल आणतात, त्यामुळे त्याला सध्या किंमत चांगली मिळते. पण हे दर आंतरराष्ट्रीय किमतींपेक्षा जास्त आहेत. याचा परिणाम पोल्ट्री फीड तयार करणाऱ्यांवरती होतो. म्हणूनच आयातीचा कालावधी वाढवून मार्चपर्यंत करावा असं पोल्ट्री फीड मेकर्सचं म्हणणं आहे. शेतमालाचे दर ठरवताना त्यात मॉइश्चर म्हणजे ओल किंवा आर्द्रता किती आहे, डाग पडलेले आहेत का, धान्य काळं पडलंय का, या धान्यामध्ये असलेला काळी कचरा, माती हे सगळे निकष लागू होतात. म्हणूनच आता शेतकरी पीक हातात आल्यावर ते सगळं लगेच न विकता गरजेनुसार थोडं थोडं विकताना दिसून येतात. आता या सगळ्यावर शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे? केंद्र सरकारने 2021-22 वर्षासाठी सोयाबीनसाठी 3,950 रुपयांचा हमीभाव जून महिन्यात जाहीर केला आहे. सध्या शेतकऱ्यांच्या मालाला यापेक्षा जास्त दर मिळतो आहे, पण आयात सोयाबीन पुन्हा बाजारात आली तर या दरांवर त्याचा परिणाम होईल अशी भीती शेतकऱ्यांना सतावते. याचविषयी BBC मराठीशी बोलताना कृषी मूल्य आयोगाचे माजी सदस्य पाशा पटेल म्हणाले, ऑक्टोबरमध्ये आयात माल आल्यावर शेतकऱ्याला मिळणारा 11,000 दर 5,000 आला होता. आता शेतकऱ्याचा फक्त 10% माल बाजारात आहे, 90% माल घरात आहे. अशात सोयाबीन आयात केली तर दर 4,000 येतील.
10 वर्षात एखाद्या वर्षी जर शेतकऱ्याला जास्त दर मिळणार असेल तर मिळू द्या की. हे झालं सरकारचं यंदाच्या सोयाबीन आयातीच्या धोरणाबाबत. पण आपल्या पिकाला सातत्याने चांगला दर मिळावा यासाठी शेतकरी काय करू शकतात याबद्दल बोलताना कृषीतज्ज्ञ शरद निंबाळकर यांनी काही दिवसांपूर्वी BBC मराठीला सांगितलं होतं, शेतकऱ्यांनी सोयाबीनची साठवणूक क्षमता वाढवायला हवी, त्यासाठी सामुदायिक प्रयत्नांची गरज आहे. सोयाबीन 2 ते 3 महिने साठवून ठेवलं तर त्याला चांगला फायदा मिळू शकतो, ते ताबडतोब विकलं की नुकसान होतं. यासाठी गावागावात गाव तिथं गोदाम या संकल्पनेवरती प्रभावीपणे काम व्हायला हवं. आजची ही सोपी गोष्ट तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की सांगा. देशभरातल्या आणि जगभरातल्या घडामोडी आणि त्यांचं विश्लेषण यासाठी पहा, वाचा आणि ऐका BBC News मराठी.